छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान असलेला जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यात आता मात्र राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसून येत आहेत. जुन्नर विधानसभेची निवडणूक आगामी काही कालावधीतच या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि काँग्रेसची आघाडी होणार आणि आघाडीची जागा काँग्रेसला जाणार असं काल सोशल मीडियावर चित्र फिरत होतं. त्या संदर्भात आपण सत्यशील दादांकडे आलेलो आहोत. दादा, काल असं चित्र फिरत होतं की काँग्रेसलाही जागा सोडण्यात आलेली आहे. त्यानंतर स्वतः अतुल बेंके यांनी असं म्हटलं की ही जागा जर काँग्रेसला गेली, सत्यशील दादा जर उमेदवार असतील तर मी स्वतः त्यांचा प्रचार प्रमुख असेल. आपण या बाबतीत काय सांगाल? नाही, नक्कीच. महाराष्ट्रभर तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहेच आहे. लोकसभेला होती आणि विधानसभेला ती होणार आहे. आणि काँग्रेसला अनेक दिवसापासूनची आमची त्या ठिकाणी मागणी होती का जुन्नर विधानसभा ही काँग्रेसला त्या ठिकाणी सोडण्यात यावी. खरं तर तालुक्यामध्ये अनेक नेते मंडळी तुम्ही जर पाहिलं असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. परंतु एक पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असून सुद्धा मला पक्षश्रेष्ठींकडे खरं तर त्या ठिकाणी अरपाटे मारायला लागत आहेत आणि स्ट्रगल करायला लागत आहे. काही दिवसांशी खरं तर पक्षावर मी नाराजी व्यक्त केली होती, परंतु पक्षाने या ठिकाणी माझ्यासारख्याला खरं तर न्याय दिलेला आहे आणि पक्षाने मला ही जुन्नर तालुक्याची विधानसभेची जागा ही काँग्रेस पक्षाला सोडली. गेले 2 दिवसापासून आपण सोशल मीडियावर वृत्तपत्रामध्ये त्या ठिकाणी पाहत आहे आणि त्याच्यामुळे नक्कीच आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर बाकी पक्षातले पण माझे सर्व मित्रमंडळी असतील किंवा माझे सर्व सहकारी असतील त्यांनाही त्या निमित्तानं आनंद झालेला आहे. आणि नक्कीच दोन्ही पक्षाची आघाडी असल्यामुळं बरोबरीने या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही दोघं पण पक्ष त्या ठिकाणी सामोरे जातील. आता काँग्रेसला जागा सोडल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसचा उत्साह निर्माण झालेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपण म्हटलं होता की आता लोकसभेला आपल्याला घड्याळाला मतदान करायचं आहे आणि आगामी विधानसभेला मात्र पंजाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तुम्हाला याच्या पूर्वकल्पना होती? नाही, पूर्वकल्पना नव्हती. परंतु खरं तर त्या ठिकाणी अनेक दिवसापासून पक्षाकडचे मागणी आणि या जुन्नर तालुक्यातल्या असलेल्या समस्या किंवा या जुन्नर तालुक्याकडे बघायचा माझा असलेला दृष्टिकोन आणि करत असलेल्या कामाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण या साहजिक मी पक्षाकडे मागणी करत होतो आणि आघाडीचा धर्म पाळून त्या ठिकाणी पक्षदृष्टीने सांगितलं की यावेळेला कुठल्याही परिस्थितीमध्ये आघाडीचा धर्म पाळून आपल्याला त्या ठिकाणी आणि डॉक्टर अमोल कोल्हे खासदार आज त्या ठिकाणी असलेले माझे मित्रत्वाचे नातं आणि त्या ठिकाणी असलेला त्यांचा जो काही त्यांना जी काही उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे साहजिक त्या ठिकाणी उपस्थित दाखवली. परंतु त्यावेळेला सुद्धा मी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने अजितदादा पवार असतील, नंतर दिले प्रभासिंह पाटील असतील यांना सूचित केलं होतं का खासदारकीला काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी तुमच्या बरोबरीने राहील, परंतु विधानसभेला त्या ठिकाणी काँग्रेसला राष्ट्रवादी त्या ठिकाणी काँग्रेस बरोबर राहिली पाहिजे हे वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं. दादा, काल प्रदीप गराटकर जे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत यांचं संध्याकाळपर्यंत एक स्टेटमेंट आलं की आघाडीची जागा वाटप अजूनही झालेली नाहीये, कुठल्या प्रकारची जागा निश्चिती झालेली नाही, त्या संदर्भात आपलं काय बोलणं वरिष्ठांशी झालंय का? वरिष्ठांशी जर का परवा जो संध्याकाळनंतर जो मेसेज आला तो त्यानंतर मी जिल्हाध्यक्षांना काल सकाळी फोन केला होता. तर जिल्हाध्यक्षांनी मला स्पष्ट सांगितलं का तुमचे जे काही मित्रमंडळी असतील किंवा तुमचे पक्षाचे आपले अशोक शेटगोलप अध्यक्ष आणि आमचं सर्व पदाधिकारी त्याचनंतर युथ काँग्रेसचे सर्व पदाधिकारी वेळोवेळी जिल्हाध्यक्षांना आणि महाराष्ट्र अध्यक्षांना भेटून त्या ठिकाणी ही जागा काँग्रेसला सोडायची मागणी करत होते आणि त्यानुसार मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये प्रामुख्याने पुरंदर भोर आणि जुन्नरची जागा ही काँग्रेसला जवळपास आपण सोडलेलीच आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी तयारीला लागा असे मला संदेश आल्यानंतरच खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. महाराष्ट्रातील काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील साहेब यांची जागा सुद्धा राष्ट्रवादीला सोडण्याचे संकेत त्या ठिकाणी मिळत आहेत. त्याच्यातून नाराज होऊन कदाचित हर्षवर्धन पाटील हे भाजपने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या मनधरणीसाठी कदाचित जर काँग्रेसला इंदापूरची जागा सोडली आणि जुन्नरची पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे गेली तर आपली भूमिका काय असेल? नाही, त्या संदर्भात हर्षवर्धन पाटील हे माजी सहकार मंत्री होते. 15 वर्ष त्यांनी मंत्री त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि वरिष्ठ पातळीवरची असलेली चर्चा मला वाटतं स्थानिक पातळीवर पण करण्यात काही मजा नाही. दादा, तालुक्यात नेहमी म्हटलं जातं की काळे, बेनके आणि शेरकर जर एकत्र असतील तो सांगेल ते उमेदवार त्या ठिकाणी विजय होतो. लोकसभेला सुद्धा आपण त्या ठिकाणी चित्र स्पष्ट केलेलं आहे, इव्हन जनतेने पाहिलेलं आहे. आता सुद्धा तशाच प्रकारचं चित्र समोर येत आहे.
अतुल बेनके सुद्धा म्हटले की सत्यशील दादा जर असतील तर मी निश्चित प्रचार प्रमुख असेल. उद्या अतुल बेनके यांना जर तिकीट मिळालं तर आपली भूमिका काय? नाही, नक्कीच. इथून मागचा जर इतिहास आपण जर पाहिला तर संजय शेठ काळे असतील, अतुल शेठ बेनके असतील किंवा मी असेल, तर काळे शेळकर आणि बेनके जर एकत्रित आले तर इथून मागच्या काळामध्ये अनेक संस्था असतील किंवा तालुक्यातले अनेक महत्वाचे विषय असतील त्या ठिकाणी वर्चस्व खरं तर त्या ठिकाणी राहिलेलं आहे. आणि आजही पण विधानसभेला जात असताना हे तीन जणांमूर्ती एकत्र आल्या तर नक्कीच बदल हा ठरलेला आहेच. आणि पण तो पक्षसृष्टी जो निर्णय घेतील त्याला सामोरं जाण्याची तयारी खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याची पण आहे, परंतु पक्ष मला त्या ठिकाणी न्याय देईल अशी माझी अपेक्षा नक्कीच आहे. म्हणजे इव्हन उद्या राष्ट्रवादी काँग्रेस कुणाकडे जर तिकीट राहिलं तर त्रिमूर्ती एकत्र राहणार? हा नक्की, साहजिक एकत्र राहते. निश्चितच तिकीटाचं काही हो, काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असणार आहे, आघाडीचा धर्म सत्यशील दादा पाळणार असं सुद्धा ते म्हणतात, परंतु पक्षश्रेष्ठी मला न्याय देतील असं सुद्धा सत्यशील दादांनी नमूद केलेलं आहे. अमोल गायकवाड, महाराष्ट्र माझा, निवृत्तीनगर.